चांदोली वन्यजीवचे वनक्षेत्रपाल एनजे नलवडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी, पत्रकारास अपमानास्पद वागणूक प्रकरणी पत्रकारांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीवच्या उपसंचालकांना निवेदन. वारणावती येथील कार्यालयामध्ये मंदुरवत या गावच्या इतर वाड्यावस्तेवरील ग्रामस्थ हे वन्यजीवांशी संबंधित असलेल्या विविध अडचणी व समस्याबाबतचे निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी या विषयाचे वार्तांकन करण्यासाठी दैनिक केसरीचे पत्रकार गणेश माने हेही ग्रामस्थांसोबत गेले होते. फोटो काढण्यासाठी माने यांनी आपला मोबाईल काढला असता वनक्षेत्रपाल नलवडे यांनी माने यांच्याकडे ओळखपत्र दाखवण्याची मागणी केली. माने यांनी आपले ओळखपत्र दाखवल्यानंतरही अधिकारी नलवडे यांनी माने यांना अरेरवीची भाषा करत आपल्या कार्यालयातून हाकलून दिले. एका अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयातून एका पत्रकारास अशा पद्धतीने हाकलून बाहेर काढणे हे लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारितेचा अवमान करणारे आहे. संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शेवडी तालुकाध्यक्ष सतीश नांगरे, मराठी पत्रकार संघाचे शिराळा तालुकाध्यक्ष भरत गुंडगे, उपाध्यक्ष हिंदूराव पाटील, एनजी पाटील, बजरंग पाटील, अनिल झाडे, शिवाजी कुंभार, आनंद सुतार, गणेश माने, बिपिन पाटील, बालेखान डांगे, याकूब मुजावर, नारायण घोडे, सुरेश पवार यांच्या सह्या आहेत. अशी माहिती शेतकरी मराठीचे शिराळा विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.